नमस्कार, मी रसाळ अभिनय धर्मराज, अमृतवाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ENTC विभागाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी. गेले कित्येक दिवस आपण सर्वजण COVID-19 म्हणजेच कोरोना या वैश्विक संकटाचा सामना करत आहोत. या भीषण संकटाचा सामना करत असताना आपण कोणीही घराबाहेर पडू शकत नाही आणि त्याचमुळे आपण कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की आता विद्यार्थ्यांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होईल. परंतु मला अभिमान वाटतो माझ्या महाविद्यालयाचा की एवढ्या मोठ्या संकटातही माझ्या महाविद्यालयाने अशी पावलं उचलली की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही व त्यांना फायदाच होईल. आता लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी तर सांगतो की प्रोजेक्ट हा विषय लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय. परंतु आमच्या महाविद्यालयातील सर्व लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं प्रोजेक्टचं इव्हॉल्युशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही सर्वांनी प्रतिष्ठित जर्नलसाठी आमचे प्रोजेक्टचे पेपर पब्लिशही केले आहेत. ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला म्हणजे 16 मार्च, त्या दिवसापासून आमच्या महाविद्यालयात दररोज ऑनलाईन लेक्चर्स, ऑनलाईन व्हिडिओज आणि जे काही आम्हाला स्टडीसाठी स्टडी मटेरियल लागतं ते प्रोव्हाइड करणं सुरू आहे. आता आपण सर्व जाणतो की हे संकट न भूतो न भविष्यती असं संकट आहे. या संकटामुळे सगळ्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत ते मानसिकरित्या खचलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठीही आमचं महाविद्यालय अशी अनेक पावलं उचलते की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावेल. असे अनेक लेक्चर्स आमचं महाविद्यालय ऑर्गनाईज करतं की ज्यामधून विद्यार्थ्यांचं मानसिक स्थैर्य चांगलं राहील, त्यांचं मनोबल वाढेल. त्याचबरोबर आता आपण जाणतोच की या संकटामुळं आपण मोठ्या मंदीला सामोरं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळं नोकरी मिळणं हे खूप महत्त्वाचं झालं आहे व त्याच दृष्टीनं आमच्या महाविद्यालयाचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग अत्यंत जोरात काम करत आहे व या भीषण संकटामध्येही आमच्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी अनेक बहुप्रतिष्ठित कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत. म्हणजे मानसिक स्थैर्य चांगलं राहील, शैक्षणिक नुकसानही होणार नाही व त्याचबरोबर या मंदीच्या काळातही नोकरी प्राप्त करून स्वतःच्या पाया उभा राहतील अशी योजना आमच्या महाविद्यालयाने केली आहे. त्याबद्दल आमच्या महाविद्यालय जेवढं आभार मानतो तेवढं कमीच आहे. या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मी आमच्या महाविद्यालयाच्या विश्वस्त आदरणीय शिरोते देशमुख, आदरणीय अनिलजी शिंदे सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय MA व्यंकटेश सर व सर्व विभाग प्रमुखांचे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. व शेवटी एवढेच म्हणजे स्टे होम, स्टे हॅपी. थँक्यू.